सगळ्यांनी ट्राय करायचंय, ज्याला विचारेल त्याने सांगायचं. शशांक पहिली स्टेप सांग बाळा, पहिली स्टेप काय गेली? डीवाय बाय डीएक्स. कोणता रूल वापरलास? आवाज आलाय का माझा? कोणता रूल वापरलास? ओके, मग सांग आता कसं होईल डेरिव्हेटिव्ह. पहिली स्टेप आपली इझी इझी सांग. कुणाला तसंच ठेवायचंय, कुणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय? अरे मी पूर्ण आन्सर नाही विचारत आहे. बर, यू कोणाला म्हटलंस आणि व्ही कोणाला म्हटलंस ते सांग. सो एवढा वेळ नाही आपल्याला. हा परत, हे एवढं पूर्ण फंक्शन काय यू आहे आणि हे काय सेक एक्स व्ही. मग आता यू ला तसंच ठेवायचं असतं का? म्हणजे एक्स क्यूब मायनस एक्स प्लस वन आपण एज इट इज ठेवतो, यू तसंच ठेवतो. डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतो? व्हीच. प्लस व्ही तसंच ठेवायचा, यू च डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर अजून किती वेळा सांगितल्यानंतर हे डोक्यात बसणार आहे? मल्टिप्लिकेशन रूल बघा, विच इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह तर लिहायचे फक्त, एक्स क्यूब मायनस एक्स प्लस वन एज इट इज इन टू सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होत? सेक एक्स टॅन एक्स. आता हे पार्ट तुम्ही 12वी कंप्लीट झाल्यानंतर करा. ओके, प्लस सेक एक्स तसच इन टू डेरिव्हेटिव्ह बघा, आता हे एक्स क्यूब मायनस एक्स प्लस वन च डेरिव्हेटिव्ह. इथं कोणता रूल वापरावा लागेल? तीन टर्म्स आहेत ना, कोणता रूल वापरावा लागेल? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, कोणता वापरावा लागेल? ऍडिशन वापरावा लागेल, बरोबर. सो सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. सो एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स च डेरिव्हेटिव्ह सिद्धांत बाबर, एक्स च डेरिव्हेटिव्ह काय येईल? वन. त्याच्यानंतर वन च डेरिव्हेटिव्ह काय येईल? झिरो. सो बघा फायनली टोटल काय म्हणलं आपलं, कॉमन काय येत आहे दोघांच्यात? सेक एक्स कॉमन दिसतंय का? कॉमन काढून फायदा फार कमी आहे बरं का, कारण इथं टॅन एक्स आहे. सो काही फायदा नाही येत असा सेक एक्स कॉमन काढून. एक्स क्यूब मायनस एक्स प्लस वन इन टू sec x tan x प्लस, आता हे जे आहे थ्री एक्स स्क्वेअर मायनस वन हे आपण पुढे लिहू आणि त्यानंतर लिहू sec x. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. आता शेवटचे दोन प्रॉब्लेम आपण याच्यात आणखी घेतोय. y इज इक्वल टू रूट एक्स इन टू लॉग एक्स. सांगा काय येईल याचं आन्सर?
पहिलं तर रूल कोणता वापरावा लागेल, यू इंटू व्ही रूल. थांबा, व्हेरी गुड. अरे वा, चला पुढं. मग डेरिव्हेटिव्ह कसं होईल, कोणाला तसंच ठेवायचंय, एक फंक्शन तसंच ठेवायचं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. फक्त बेसिक स्टेप सांगा, डायरेक्ट मी आन्सर विचारत नाहीये. काय होईल स्टेप? ते नाही मी विचारलं, ते नाही विचारलं. डेरिव्हेटिव्ह नकोय मला आता. मी फक्त काय विचारतोय की बघा, रूट एक्स ला तसंच ठेवायचंय, त्यानंतर कुणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? लॉग एक्सचं. बघा, एक फंक्शन तसंच ठेवतोय, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय. परत आता ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय त्याला तसंच ठेवायचं, ज्याचं घेतलं नव्हतं त्याचं डेरिव्हेटिव्ह. बस पहिली स्टेप मला ही सांगायची आहे तुम्ही. ओके, विच इज इक्वल टू काय होईल मग? रूट एक्स इंटू लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होणार? 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स तसाच रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह. टू रूट एक्स हे पार्ट पाहिजे तुमचं, बर का? हे जर नसेल तर तुम्हाला नाही येणार डेरिव्हेटिव्ह. बर, आता याच्यात बघा मी काय करतोय. इथं रूट एक्स दिसतंय, आता एक्स एक्स आणि रूट एक्स यांच्यात जर कॅन्सल करायचं म्हटलं तर कसं कॅन्सल होईल ते? हे रूट एक्स आहे आणि हे 1/x आहे, कसं कॅन्सल होईल ते? हा रूट एक्स तसाच, खाली काय येईल एक्सच्या जागेवर? रूट एक्स इंटू रूट एक्स. ओके, मग काय होणार आहे? एक रूट एक्स कॅन्सल होईल, सो सिम्पली राहणार काय, 1/√x प्लस इथं आहेच 1/2√x इंटू लॉग एक्स. फाईन, विच इज इक्वल टू, कॉमन काय निघाले आहेत ना, 1/√x कॉमन. इथं येईल 1 प्लस इथं येणार 1/2 log x. ते जरा लॉगचं नॉलेज सांगितलं होतं मी तुम्हाला, हे हाफ कुठं जातं? त्याच्या डोक्यावर जातं आणि मग ते लॉग रूट एक्स होत. ती स्टेप नाही करत आता, एवढ्यावर थांबतो. आता माईक बंद केलं तरी चालेल. यश, यश. अरे वा, व्हेरी गुड, यू बाय व्ही रूल. सो मग काय पहिली स्टेप काय येईल? ओके, ई रेज टू एक्स इन टू डी बाय डी एक्स. हा चला, डी बाय डी एक्स ऑफ यस एक्स लॉग एक्स. बघा, डिनॉमिनेटर तसाच ठेवला, डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरचं घेतलंय, मायनस. बघा, रेग्युलर जर वर्क केलं तुम्ही तर हे एकदम तुम्हाला इझी वाटणार आहे. अपॉन ओके. आता माझा मेन क्वेश्चन हा आहे की ह्या एक्स लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह कसं करायचं? आई रेस टू एक्स तसाच ठेवला. आता मेन फॅक्ट ही आहे की आपल्याला हे काढायचंय. कसं करूयात आता? इथं क्लासिक यू इंटू व्ही रूल, म्हणजे पहिल्यांदा डिव्हिजनचा रूल वापरायला लागला, त्याच्यानंतर परत आता कोणता रूल वापरावा लागतोय?
मल्टिप्लिकेशन स्टेप बाय स्टेप करत गेलात काही प्रॉब्लेम नाही। आता इथं बघा काय होईल, एक्स ला तसंच ठेवलं, डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स ला तसंच ठेवूयात एन टू डेरिवेटिव ऑफ एक्स, ब्रॅकेट मस्ट आहे बरं का इथं, कारण ई रेस टू एक्स त्या एक्स लॉग एक्सच्या पूर्ण डेरिव्हेटिव्हला मल्टीप्लाय, मायनस एक्स लॉग एक्स ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, येस बर, खाली काय होईल रे, ई रेस टू एक्स स्क्वेअर। हा सगळ्यांना वाटते की ई रेस टू टू एक्स होईल, सगळ्यांना वाटतं ई रेस टू टू एक्स होईल, नाही वाटत, काल सांगितलं होतं नाही, रूल काय आपला बघा, इंडेक्सचा सिंपल रूल स्टँडर्ड 8, ए रेस टू एम रेस टू एन विच इज इक्वल टू काय असतं, ए रेस टू एम इन टू एन। आता इथं e रेस टू x रेस टू 2 म्हणजे काय असणार, e रेस टू x इन टू 2, x इन टू 2 बरोबर जाऊन काय बनणार आहे 2x। नेक्स्ट सो e रेस टू x कॉमन, काय येईल इथं, x इन टू लॉग एक्स चा डेरिवेटिव 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स एज इट इज, एक्स चा डेरिवेटिव 1 मायनस एक्स ते ई रेस टू एक्स जरा पुढे लिहितो मी मग लॉग एक्स लिहितो, आता खाली e रेस टू x इंटू 2 काय येणार आहे, e रेस टू 2x। ओके आता वर बघा, x ला x कॅन्सल, अजून काय वर कॉमन वगैरे येत आहे का रे, हा e रेस टू x कॉमन येत, e रेस टू x कॉमन घेतलं, आतमध्ये काय राहत इथं, पहिले इथं काय राहणार 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 इज लॉग एक्स मायनस या दुसऱ्या टर्म मध्ये काय राहते, ई रेस टू एक्स सोडून एक्स लॉग एक्स अपॉन ई रेस टू 2x, ई रेस टू 2x काय होईल, अजून काय कॅन्सल वगैरे होते, ई रेस टू एक्स कॅन्सल होईल का इथं, ई रेस टू 2x म्हणजेच 2 आहेत ई रेस टू एक्स, आता थोडस मी बघा चेंज करतो की इथं 2x करण्याची आता गरज नाही आपल्याला, याला मी असं लिहू शकतो का सांगा मला, ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर। ओके तसं का लिहितोय मी, एक ई रेस टू एक्स कॅन्सल करायचंय म्हणून, असं काही नाही, 2x मधनं पण एक तुम्ही डायरेक्ट कॅन्सल केला, तुम्ही फॅमिलियर असलात काही फरक पडत नाही, हे जरा समजायला छान वाटेल, ई रेस टू एक्स इन टू ई रेस टू एक्स डायरेक्टली एक ई रेस टू एक्स कॅन्सल, फायनल आन्सर काय आलं याचं। आता या ई रेस टू एक्स ला जर वर आणलं तर ई रेस टू मायनस एक्स होईल, ओके व्हरायटी ऑफ आन्सर्स येऊ शकतात, पण आता ते नाही आणत मी, 1 प्लस लॉग एक्स मायनस एक्स लॉग एक्स अपॉन ई रेस टू एक्स, स्क्रीनशॉट घ्या। आता बघा बेसिकचे भरपूर प्रॉब्लेम जवळजवळ आपण केलेत, आता तुम्हाला ट्वेल्थ ची कन्सेप्ट शिकवायची, इथून पुढे खरं जे टफ डेरिव्हेटिव्ह चालू होते ते चालू होणार। ओके तर टफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय,
कंपोजिट फंक्शन, कंपोजिट फंक्शन। आता हे समजून घ्या की कंपोजिट फंक्शन म्हणजे काय। कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, तर आतापर्यंत तुम्हाला सरळ सरळ यायचं साइन एक्स, सेक एक्स, लॉग एक्स, ई रेस टू एक्स, ओके, एक्स क्यूब, असे सरळ सरळ फंक्शन यायचे की ज्यांचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला त्या टेबल मध्ये छान पैकी येतात। आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं असतं साइन, आता एक्स येत नाही, एक्सच्या जागेवर काय होतं, चेंजेस बनतात, म्हणजे एक्सच फंक्शन येतं, म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल साइन ऑफ ई रेस टू एक्स, इथं येईल सेक ऑफ एक्स क्यूब, लॉग ऑफ साइन एक्स, ई रेस टू सेवन एक्स, साइन क्यूब एक्स। ओके, सो वरच्या रो मध्ये आणि खालच्या रो मध्ये फरक काय आलाय, तर वर सिंपल फंक्शन आलेत एक्स चे, साइन एक्स, एक एक्स, लॉग एक्स, पण खाली जे आहे ते साइन एक वेगळं फंक्शन आहे आणि त्याच्या पुढे एक्सच्या जागेवर काय झालंय, परत एक्सच फंक्शन आलंय, फंक्शन ऑफ फंक्शन। म्हणजे तुम्ही हे बघायचं, एफ ऑफ जी ऑफ एक्स, अकरावीला बघितलं ना हे, याला आपण काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन। आता या केस मध्ये बघा, साइन ई रेस टू एक्स मध्ये एफ काय तुमचा साइन आणि जी एक्स काय ई रेस टू एक्स, ओके। आता एवढं डीप लक्षात ठेवण्यापेक्षा एकच विचार काय करायचा, एक्स आलाय का एक्सच फंक्शन आलंय, एक्स आलाय की एक्सच फंक्शन आलंय। आता बऱ्याच मुलांना हा डाऊट असतो, बेसिक डाऊट आहे एकदम, की सर याच डेरिव्हेटिव्ह मी करू शकतो, बर कसं करू शकतो, प्रॉडक्ट रूल वापरा ना, प्रॉडक्ट रूल वापरला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह होऊ शकतं का, प्रॉडक्ट रूल वापरला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह होऊ शकतं का। बघा ना, तिथं दिसतंय साइन आणि ई रेस टू एक्स, असं वाटतंय का तुम्हाला की होऊ शकतंय, बघा 50% मुलांना तर वाटत असेल, आणि जर वाटत असेल तरच तुम्ही हुशार आहात, वाटत नसेल तर मग जरा तुम्ही अति हुशार आहात, पण हुशार मुलांना पण वाटू शकतं की साइन ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह सर प्रॉडक्ट रूल वापराव, इथं पण तसंच प्रॉडक्ट रूल वापरा, सेकला तुम्ही यू म्हणा, एक्स क्यूबला व्ही म्हणा, झालं का। मग आता एक गोष्ट छानपैकी गोल्डन आहे का, की नुसत्या साइन शब्दाला काहीच अर्थ नाही, ओके, साइनच्या पुढं कंपल्सरी जे काय आहे तो त्याचा अँगल आहे, नुसत्या साइन शब्दाला अर्थ नाही, साइन बरोबर पुढं जो आहे त्याचा अँगल आहे, आणि आपण डेरिव्हेटिव्ह हे साइनचं डिफाईन केलेलं नाहीये, आपण डेरिव्हेटिव्ह कशाचं डिफाईन केलंय, साइन एक्सचं डिफाईन केलंय। त्यामुळे इथं जर मी प्रॉडक्ट रूल वापरला तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइनला तसंच ठेवलं डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन नुसतं येईल, ओके। पहिल्या स्टेप मध्ये काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या स्टेप मध्ये साइनचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं, लिहू शकताय का, नाही लिहू शकत, ओके, कारण साइनचं डेरिव्हेटिव्ह आपण डिफाइन केलंय का, नाही केलेलं, ओके। सो मग हे कन्फ्युजन मिटलं का आता, की याच्यात प्रॉडक्ट रूल वापरायचा नाहीये, नुसत्या साइनला अर्थ नाही, साइनच्या पुढचा अँगल महत्वाचा आहे, किंवा लॉगच्या पुढे जे काय असेल, इथं पण बघा नुसतं लॉग डिफाइन केलेलं नाहीये, लॉगच्या पुढे जो काय आहे तो त्याचा अँगल आहे, म्हणजे हे लॉग ऑफ साइन एक्स आहे, हे सेक एक्स क्यूब आहे, साइन ई रेस टू एक्स आहे, फाइन। तर मग याला आपण काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन, की जिथं एक्स येत नाही, एक्सच्या जागेवर त्या एक्सचं काहीतरी फंक्शन येतं, फाइन।
तर मग याचे डेरिवेटिव साधारण कसे करायचे? तर एकदम छान त्याच्यासाठी रूल आहे, त्याचा रूल आहे चैन रूल, त्याचा रूल आहे चैन रूल. ओके, चैन रूल काय सांगतो? चैन रूल काय सांगतो? तर आपण ते बघितलंय, ते जुने असतील स्टुडंट त्यांनी बघितलंय ते एफ ऑफ एक्स येत. ओके, याला अगदी सिंपल भाषेत जर बघायचं म्हटलं, चैन रूलला बघा, चैन रूलला जर सिंपल भाषेत बघायचं म्हटलं, दोन्ही मेथड सांगेन तुम्हाला, जी आवडेल ती बघा. तर काय करायचं, या डायरेक्शनने तुम्ही डिफरन्शिएट करायला चालू करायचं, या डायरेक्शन. ओके, जोपर्यंत फंक्शन संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला डिफरन्शिएट करत राहायचं. मग तिथं तुम्हाला एक्स बघायची गरज नाही किंवा काहीच बघायची गरज नाही. तर लेफ्टने करायचं कसं बघा. आता इथं पहिल्यांदा काय आलं, साईन. याच्यात बघा पहिलं काय आलं, साईन. सो साईनचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, कॉस. म्हणाल सर आताच तुम्ही सांगितलंय साईनचं डेरिव्हेटिव्ह डिफाईन केलं नाही, साईन एक्सचं केलंय. चैन रूल साठी फक्त मानायचं की साईनचं डेरिव्हेटिव्ह काय, कॉस. पण पुढं आहे ना, आताच म्हणलं ना की कॉसला नुसत्या काय व्हॅल्यू नाही, त्याच्या पुढे अँगल येणं महत्वाचं आहे. सो साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस पुढचं ऍज इट इज. त्यानंतर एक एका स्टेपला एक एकाच फंक्शनचं करत जायचं. सो या स्टेपला काय केलं, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. ओके, ई रेस टू एक्स इन टू, आता कोण राहिला, ई रेस टू एक्स. एका स्टेपला एकाच करायचं. आता मग हे झालं कॉस ई रेस टू एक्स इन टू ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. चला 10% समजलं असेल. आपण आता इथं पुढं बघू, 20% आपण पुढच्यावर आणू तुम्हाला. आता सेक एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह कसं होईल. पहिल्या स्टेपला कोणाचं डेरिव्हेटिव्ह करणार, सेकचं. सेकचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक एक्स टॅन एक्स, बरोबर का. हा, फक्त आता इथं एक्स नाहीये, इथं जे काही पुढं असेल ते घ्यायचं, सेक एक्स क्यूब टॅन एक्स क्यूब. सेकचं डेरिव्हेटिव्ह झालं का, इन टू कोण राहिलं मग डेरिव्हेटिव्ह, सेक झाला. आता एक्स क्यूब राहिलं, एक्स क्यूब. एका स्टेपला एकाच डेरिव्हेटिव्ह, सेक एक्स क्यूब टॅन एक्स क्यूब इन टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर. संपले फंक्शन. ओके, लॉग साइन एक्स. पहिलं डेरिव्हेटिव्ह कोणाचं करायचं असतं, लॉगच. लॉगचं डेरिव्हेटिव्ह आहे वन अपॉन एक्स, म्हणजे लॉगच्या पुढे जे काय आहे लॉग एक्स, त्याच्या जागेवर याचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, वन अपॉन एक्स. म्हणजे जे काय हे येतं त्याला आपण वन अपॉन टाकतो. सो लॉग साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होणार, वन अपॉन साइन एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ. हे फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचं झालं, लॉगच. अजून कोण राहिलाय डेरिव्हेटिव्ह, साइन एक्स. सो वन अपॉन साइन एक्स इन टू साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ई रेस टू सेवन एक्स बघा, ई रेस टू, ई रेस टू चं डेरिव्हेटिव्ह काय होतं, याचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, ई रेस टू एक्सच होतं. सो ई रेस टू सेवन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होणार, ई रेस टू सेवन एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेवन. ई रेस टू सेवन एक्स इन टू सेवन एक्स चं डेरिव्हेटिव्ह सेवन. ओके, ही झाली एक मेथड, ही झाली एक मेथड. मी मुद्दा म्हणून साईन क्यूबचा आत्ता घेतलेला नाही, ते सेपरेट घेणार आहे. ओके, सपोज आलं कॉस एक्स स्क्वेअर, तुम्ही ट्राय करा बरं याचं कॉस एक्स स्क्वेअरच. पहिल्या स्टेपला काय होईल, कॉसचं डेरिव्हेटिव्ह. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, कॉस काय होतं, मायनस साईन.
food as it is. Okay, into derivative of x square. Final derivative minus sin x, x square into 2x. ट्राई करा टेन ऑफ लॉग एक्स सिंपल है. टेन से डेरिवेटिव सेक स्क्वेर. ओके सेक स्क्वेर एक्स लिहार का आता मी हाँ सेक स्क्वेर का लिहार लॉग एक्स एक स्टेपला एक डेरिवेटिव इन टू आता कुछ डेरिवेटिव लॉग एक्स या डायरेक्शन ने चाललोय मी पहिलं टॅन सेक स्क्वेअर झालं लॉग एक्स सो सेक स्क्वेअर लॉग एक्स इन टू लॉग एक्स चं डेरिवेटिव वन अपॉन एक्स येतोय का थोडं थोडं डोक्यात अजून याच्यात डेंजर डेंजर बघायचे आहेत आपल्याला log of x square plus 1 काय होईल याचं डेरिवेटिव log x चा असतो 1 upon x सो log of x square plus 1 चा असणार 1 upon x square plus 1 into हे डेरिवेटिव झालं log चं अजून कोणाचं डेरिवेटिव बाकी आहे x square plus 1 चं टोटली हे काय होईल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इन टू एक्स स्क्वेअरचं काय होईल 2x प्लस 1 चं काय होणार आहे 0 फायनली 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आता बघा बरीच मुलं अशी असतील की अहो सर खरंच काहीच कळलं नाही हे कंपोजिट नंतर तुम्ही काय सांगितलं ना अक्षरशः कळलं नाही डोंट वरी त्यांच्यासाठी मेथड नंबर टू आहे जे सिंपल वाटते ऍक्च्युली दोन्ही सिंपल आहेत फक्त ते समजलं की सिंपल वाटत ठीक आहे सो ही जराशी शॉर्टकट मेथड आहे क्रॅश कोर्स साठी वापरतो आपण पण ही सपोज नाही समजली ठीक आहे आपण उद्या दुसरी मेथड बघणार आहोत डीपली बर मग आजचं काम काय तर आजचं काम आहे ना मी आता इथं एक्झाम्पल लिहितोय होमवर्कचे कंपल्सरी होमवर्क जर तुम्हाला वाटतंय की खरंच मला मॅथ्स आलं पाहिजे मॅथ्स टू जुने तुमचे स्टुडंट असतील ओळखीचे ट्वेल्थचे तर विचारा ते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या दोघांचंही इतकं महत्व पटवून देतील मग तुम्हाला कळेल की हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे कारण जवळजवळ 15 दिवस लेक्चर घेतल्यानंतर मी आज परत ते सगळेचे सगळे लेक्चर रिपीट करतोय म्हणजे याची खरच याचा खरच इम्पॉर्टन्स किती असेल हे बघा तुम्ही त्यामुळे हे जे मी एवढा स्ट्रिक्ट राहतो त्याच कारण ते आहे की तुम्ही याच्याकडे तेवढ्या सिरियसली बघाव पाच एक्झाम्पल दिलेत पाचच्या पाच चे डेरिव्हेटिव्ह फाइंड करा थांबा इथं आणखी एक थोडासा चेंज करतोय मी एक्स रेस टू 7 एक्स रेस टू 8 याचा डेरिव्हेटिव्ह ओके